अरे करेक्ट गिनारांचा सन्मान देखील जबरदस्त निकाल गायत्री वास्के विजय झाली. काचा विजय झाला विजय परवाच्या हार्दिक हार्दिक थांबा थांबा झाली. 15 नंबरची कुस्ती मैदानात आली. जिल्हा ग्रुपचे कार्यकर्ते वाटते मैदानात आला. नमस्कार मित्रांनो, मी विक्रम पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज नवीन व्हिडिओ मध्ये. आज ढेबेवाडी गावची यात्रा आहे. पाटण तालुक्यातील हे सर्वात मोठी यात्रा भरते ही. आज या यात्रेनिमित्त ढेबेवाडी ते कुस्त्यांचं मैदान होणार आहे. मित्रांनो सुंदर असा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ढेबेवाडी गावची आज यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त हे जंगी मैदान आहे कुस्त्यांचं आणि त्याच कुस्त्या पाहायला आपण आलेलो आहोत. उपसरपंच दादा कडव आहेत. दादा कडव, काय सांगाल आपल्या या मैदानाविषयी आजच्या दिवशी? गेली 7 वर्ष ढेबेवाडीचं मैदान या ठिकाणी पार होत आहे. पाटण तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय नामवंत असं मैदान या ढेबोडी मैदान म्हणून या ढेबोडी गावाला ओळख निर्माण झालेली आहे. आमच्या ढेबोडी गाव कसं बघितलं तर 12 बलुतेदार आणि अलुतेदार अशा पद्धतीनं असलेलं एक गाव, परंतु एक दिलानं एक जीवानं या ठिकाणी हे गाव अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रा साजरी करतं आणि यात्रेचा एक मुख्य घटक म्हणून या मैदानाला बघितलं जातं आणि हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष हरीश पवार, सर्व कमिटीचे सदस्य म्हणून जे काम करत आहेत ते सुभाष देब असतील, संजूभाऊ असतील, रेडीज गुरुजी असतील, हे सर्वजण या कुस्ती मैदान झटतात आणि यांच्या माध्यमातून हे मैदान अतिशय चांगलं होतं. यात्रा 3 दिवस आहे आपली. हा 3 दिवस यात्रा. यात्रेचा कार्यक्रम काय काय ठेवला आपण? यात्रेमध्ये आपण वैभव म्युझिकल नाईट म्हणून एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे. काल रात्री झालेला आहे. दीप्ती आयरांचा लावण्यांचा कार्यक्रम उद्याच्याला संध्याकाळी 9 वाजता होणार आहे. आज कुस्तीचं मैदान होतंय. यात्रेमध्ये उंच पाळणे आलेले आहेत, मोठमोठी दुकानं आलेली आहेत आणि भागातील सर्व यात्राप्रेमींना मी आवाहन करतोय की आपण या यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद द्विगुणित करा. मित्रांनो, ही आमच्या पाटण तालुक्यातली शेवटची यात्रा असते आणि ढेबेवाडी म्हणजे ही सर्वांची मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ मानली जाते आणि पूर्ण भागातून इथं पब्लिक येत आहे ते तुम्हाला दाखवतोच मी. आणि तुम्ही या वर्षीपासून म्हणजे आणि काय काय नियोजन केलेलं आहे, काय काय सांगू शकाल? नाही, असंच दरवर्षी नियोजन असतं. यात्रा एक भाग झाला. संपूर्ण वर्षभर मर्याईच्या नावाने मर्याई मंदिराच्या वतीनं वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. मर्याईच्या नावानं लहान बक्षीस झाली. गुस्ती शिवम कचरे तिथं उभा राहा की आता कुस्ती कोण बघणार? हा तुम्ही पुढे जा की मग जबरदस्त सलामीलाच बांगडीलाच पक्कड अमृतानं घेतले पण शौरात सुद्धा त्याच तयारीचा हो. टाळी 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 आणि मलेरकर प्रदीप मलेरकर आपण आपलं दिलं कुस्ती लावण्यासाठी. शाबास गर 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 कुस्ती फिरायला लागली. सन्माननीय प्रदीप मलेरकर आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानावर दिया. सन्माननीय दादा कलव कडव यांचं देखील खरंच कौतुक आहे. सबास पुन्हा बांगडी लावाची पकड काहीतरी घडणार आहे. वादळी वादळापूर्वीची शांतता आहे. काय पंचांचा निर्णय काय? विराज गराज धोंडेवाडी हा श्लोक यादव बरा फिरतराच कोकरोड अशी इनाम रुपये किती बसतात पवार असतात किती इनाम? आप्पा तुम्ही उभा राहा तिथं. जबरदस्त पुन्हा 2 रुपयाची पक्कर घेतली आणि मानेवरती हात चढवलेला काहीतरी घडणार आहे. जबरदस्त कुस्ती करून शिवराजचा विजय झाला. विजय परवाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा अवत्य
लढणी का पाडली यापेक्षा लढणी करण्याचं काम त्याला जातीचे मडके हवे. हा आंब्याच्या झाडाला आंब्याचे विनंती आपल्याला उत्तर कमिटीच्या वतीनं त्यांच्या दत्तांवर मैदानात या. जगन्नाथ पवार यांच्याकडे अमृतवास केला 100 रुपयाचं बक्षीस आहे. शिवाय 100 रुपये द्या की खिशात हात घालायला लागतो. रोकटोकची भूमिका इथं हो खरंच चांगलं काम आहे. कुस्ती करण करण पर्व कुठे आहे रे करण जमीर डांगे यांच्याकडून अमृताला 100 रुपये आहे. पडणाऱ्या पवन विलास पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. सन्माननीय विलास पाटील अमृताला 100 रुपयाचं बक्षीस आहे. शिवा माटेल झाली झाली वस्तात पैलवान विजयी झाला. कोण विजयी झाला वस्तात? कुस्ती लक्ष ठेवायचं. दोंडावाडीचा पैलवान विजयी झाला बरोबर ना. दत्तनगर इमरकन्शन त्यांच्या मैदानावरती वस्तात वस्तात मंडळी मैदानात चालली वाटतात. आकाश तलाक आणि सहकारी रघुराम तुकाराम पवार कुस्ती लावण्यासाठी नाही म्हणून शरद देव चला मैदानात. शरद भाई देव आणि त्या बाजूला मानेवरती आज चढवला जबरदस्त कुस्ती. टाळी 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 करा. पंच म्हणून बाजूतले सन्माननीय पंच वसंतराव पाटील असतात. एक पंच लावून तर तुम्ही स्वतः चला. चला वसंतराव पाटील वाजतात तुम्हीच चला. कुस्तीतली माहिती असणारा पंच असावा. हा विक्रम दादा आले. विक्रम पाटील हातावरती करा हो. हा कुस्ती कोणी जोडल्या ते बघा. या बाजूला समोरासमोर कुस्ती चालू आहे. डोक्याचं विमानतळ केलेलं विराट साळुंके. जबरदस्त काम आहे. हा 1000-2000 रुपये पर्यंतच्या कुस्ती आता संपलेल्या आहेत. या ठिकाणी लावायच्या होत्या त्या लावल्या गेलेल्या आहेत. खरं सगळे सर चला रे. त्या बाजूला पंचांचा निर्णय. बच्चीबावाने तीन पकडावे आणि या बाजूला सुंदर कुस्ती करून पडला का पडला यापेक्षा लढला कसा. या बाजूला विजयी झाला डांगे पलवान. कुस्ती घ्या की पुढची ती काय तिथं आहे. तू समोर आली ती बघा. पोर पवार वाजता तुम्ही इकडे याचं नाही ना. उमेदवाराची पकड भेटलेली आहे. त्या बघा प्रतिभा बघा. यानंतर महेश पांढरण देसाई आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात. चला शबास 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 शबास. नाही नाही सन्माननीय समीर भाऊ गांधी व त्यांचे सर्व सहकारी अधिक भाऊ सागावकर उपाध्यक्ष यात्रा कमी शिवम भाऊ सागावकर सर्वांच मैदानात वाजत गाजत आहे. आणि आजच्या मैदानात नंबर 1 चे पैलवान जर आपण आला असाल तर जनता जनार्दन दर्शन देण्यासाठी लावल्या कुस्ती लावल्या ते सांगा तिथं. हा सोहम कारंडे याच गावचा सुपुत्र आहे. सत्यम पनाळे हा पण अण्णा कारंडे स्वतः तुम्ही तिथे पाहुणे म्हणून चला. त्या बाजूला जबरदस्त हप्ते बच्ची गया. बच्ची गया लेकिन पकडा गया. हा आता ज्या व्यक्ती कुस्त्या लावणार आहेत त्याचे पैसे तिथे सांगून द्यायचं वैयक्तिक कुस्ती लावताना. आणि मान्यवरांचा देणगीदारांचा सन्मान देखील जबरदस्त. आता अतिशय शिस्तबद्ध मैदान चालू आहे. पवन जोहर आलाय का. पवन जोहर हे पवन कुठं आहे. चल की हर्षवर्धन गावडे जांभूळकरांचं आहे. शबास 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 शबास. वाजत गाजत हे आगमन आहे. त्यांचं वाजत गाजत आगमन.
त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आणि हर्षवर्धन गावडे जांभुळणीवरून आलेला. अहो जांभुळणी कुठं आहे? नाट्यशीचा आहे प्रेम वरेकर. प्रवीण पाटलांचा पट्टा का? प्रवीण पाटलांचा पट्टा आणि रुद्र सपकाळ ह्याच आपल्या भोसगावचा. चला दोन कुस्त्या दोन पंच. या बाजूला जबरदस्त घात काढणं करावरती कब्जा घेतला. टाळी 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 करा. अग काय पोरग दिसतंय वरल्या अंगाव खड्डून काढीन म्हणलं तरी मास नाही पण कुस्तीचा वास आहे. खरंच चांगलं काम आहे. इथली समोरची जरा दोन कुस्त्या दोन पंच. सुंदर अशी शिस्त मैदानला आलेली आहे. एकदा शक्तीचा आराधन दैवत बोल बजरंग बलीचा जय जयकार करायचा. बोल बजरंग बली की. आवाज काय आला नाही एवढी माणसं होऊन. जर आवाज तोंडात आता काढला नाही तर उद्या मुक व्हाल मुक. बोल बजरंग बली की. बोल बजरंग बली की. अवगत दुमदुमले भेदेवाडी. या बाजूला जबरदस्त पंचांचा निर्णय अंतिम राहणार. दिगंबर कडव हा चाल बघा तिकट मिळाले. तुमच्याच हस्ते कुस्ती लागणार आहे. पंच द्या आणि आता इथून पुढे जाणते पंच द्या ज्यांना कुस्तीतलं कळतं. असे कुणाला आपण दोष देणार नाही पण कुस्ती फार चटकदार कुस्ती आहेत. हुडकून पोर आणल्यात. मान खटाव तालुक्यातनं पोर आल्यात आज ढेबेवाडीला. सातारा जिल्ह्यातलं एक टॉपचं कुस्ती मैदान हे ढेबेवाडीचं कुस्ती मैदान. पंच त्या कुस्तीला पंच शंकर देसाई का? हा कुत्र्यातले शंकर देसाई सर. त्या कुत्र्याला यशस्वी कुस्ती मैदान करणारे ही मंडळी आहेत. चला जबरदस्त कुस्ती. आणि दिगंबर कडव साहेब भातवर्ती कडव दिगंबर कडव साहेब यांच्या हस्ते कुस्ती लागते. अजय साठे आतवर्तीकर महसुलीचा. हरिभाऊ साठे मामांचा पट्टा. आणि 20 नंबरची कुस्ती साहिल शेवाळे आतवर्तीकर. साहिल शेवाळे महसुलीचा आहे. आणि गणेश शिर्के आडू अशी कुस्ती लागते. सन्माननीय सुभाष देव आपण देखील मैदानात चला. सन्माननीय अण्णा काळुबडे आपण देखील मैदानात चला. या कुस्तीसाठी मंगळ प्रेक्षणीय जोडावरती चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला. आणि विघ्नेश शिर्के आडूचा विजय झाला. शिर्के आडूला अशी कुस्ती मैदानात चालू. चला घ्या मधी. चला पुढची कुस्ती घ्या मैदानात. शाबास शाबास. अरे कडक कडक कडक. देवारी ग्रामपंचायतीचे युवा सदस्य प्रसाद देवळेकर आणि राजेंद्र देव यांच्या हस्ते या ठिकाणी कुस्ती लागते. पहिलवान आहे. आणि अभिजित मोळावडे नाही तुषार कदम हातवरती कर. तुषार कदम मावशीचा. असे प्रेक्षणीय कुस्ती त्या बाबत प्रमुख पाहुणे म्हणून काका ज्वेलरचे मालक सन्मान्य संतोष जाधव. संतोष जाधव उपस्थित असेल तर मी या ठिकाणी मैदानावरती यायचं. हा त्या बाजूला भिंगारदेव सर हातवरती करावं पंच म्हणणं आहेत. आणि जबरदस्त कुस्ती लागते. वैभव पोर हातवरती कर. वैभव पोर ओढचा हनुमान आकाडा ओढला सराव करतोय. आणि रोहित मोळावडे हातवरती कर मावशीचा विजय राजांचा पट्टा. अशी प्रेक्षणीय कुस्ती पाहुणे येऊ द्यात. संजय देव. संजय देव या ठिकाणी संजय नेहरू देव यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येते. मैदानावरती या ठिकाणी ढेबाडी विभागातून सर्व बसतात या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं यात्रा कमिटी ढेबाडीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जबरदस्त कुस्ती. त्या बाजूला चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला. तुषार कदम जाते. वैभव पोळ हातवरती कर. वणचा आणि रोहित मोळावडे मावशी. अशी जबरदस्त कुस्तीची सलामी चढले. आणि पंच म्हणून भिंगारदेव सर. जगन्नाथ पवार असतात हातवरती करावं. याच गावचं भूषण आहे. याच भागातलं भूषण आहे. आणि स्वतः पहिलवानकी केलेली आहे त्यामुळे माहिती आहे. कंडका निर्णय. जबरदस्त कुस्तीची सलामी. अंदाज घेण्याचं काम चालू झालं.
हा सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा, हा सातारा जिल्हा पैलवानांचा जिल्हा, हा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यात 2022 ला ऐतिहासिक असं अधिवेशन झालं आणि अवघ्या 19 वर्षाचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला. या सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात मौजे ढेरेवाडीला एक कुस्ती मैदान चालू आहे. या बाजूला रोहितचा अटेक काट प्रयत्न आहे कब्जा घेण्याचा, पण वैभव सुद्धा त्याच तयारीचा आहे. आंबेकर गुराला यशस्वी कुस्ती मैदान पार पडतात ते अशोक देसाई त्या ठिकाणी उपस्थित आहे. या बाजूला वैभवपूर्ण कब्जा घेतला, छत्तीचा बोजा पाठवून टाकला आणि डाव आणि प्रतिडावाला सुरुवात झालेली आहे. पण जोडीदार रोहित आहे, जबरदस्त कुस्ती. हा फोटोग्राफर बसून फोटो बोलून फोटो. या बाजूला प्रसाद, या बाजूला पंच दिलेले आहेत मान्यवरांच्या हस्ते कुस्ती लागलेलं. चित्ती पंचांकडे द्या, दिली का? हा चित्ती शिवाय आज बिदागीच नाही. आणि खजिनदार आजच्या कुस्ती मैदानाचे खजिनदार सन्माननीय सोमनाथ पाटील. या बाजूला प्रेक्षणीय कुस्ती वैभव विजय झाला. हनुमान आकारा ओणचा परवाना वैभव पटकन या जरा लवकर कुस्ती चालू करायचे. 15 नंबरची कुस्ती मैदानात आली. जिल्हा ग्रुपचे कार्यकर्ते वरचा चौक जे कार्यकर्ते पटकन या कुस्तीवर हिरवी लांब परिधारण केलेला संदीप पाटील आणि निलेश डिगे हातवरती कर आडळचा संदीप पाटील काल्याचा दत्ता पाटील वस्तलांचा पट्टा आहे. दोन कुस्त्या दोन पंच आणि त्या बाजूला पंच म्हणून आबाव पहिलवान आबासन बोरकर हातवरती करावं. याच भागच भूषण आहे, खरंच सुंदर शिस्त आहे. पैसा कुठे खर्च करायचा हे ढेबेवाडीकरांना चांगलंच कळलेलं आहे. यात्रा कमिटी ढेबेवाडीसाठी एकदा जोरदार टाळ्या करा. टाळी करायची असते आपले सगळं सुद्धा आपणच करायला लागत. शाबास हलगी बहादर सतर्क इकडं हलगी बहादर सुशील पाटील चला मैदानात. सुशील पाटील पहलवान सुशील पाटील या बाजून मैदानात येत आहेत. छायाचित्रकारानं सुंदर छायाचित्र टिपलं. प्रांजली चव्हाण हातवरती कर. तिचा आणि रेशमा जांभळे कालच एका गदेची मानकरी ठरलेली आहे. दोघींचा सन्मान विनंती आहे, तुम्ही सूचना करा. चला कुस्ती करा पहलवान, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. कुस्ती करावी लागणार आहे, एकही कुस्ती सुटणार नाही. हा कुस्ती सोडवायची नाही. जगन्नाथ पवार असतात, सूचना द्या. माती घाला पण कुस्ती निकाली करून घ्या. हा ही कष्टाची लक्ष्मी आहे, ही ढोबेवारीकरांची लक्ष्मी आहे. येड्या गाभाऱ्याला जाणारच नाही, कुस्ती करावी लागणार. पंच म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहे. जबरदस्त त्या बाजूला या समयाला सन्माननीय दिनकर पाटील त्या बाजूला चांगल्यानं चांगल्यावर विजय मिळवला. हा कारण आपण मैदानात चला. किती नंबर? 16 नंबरची. नाही महिला कुस्ती लावून घ्या आधी. महिला कुस्ती, महिला कुस्ती ज्यांच्या सौजन्याने या ठिकाणी घेण्यात आलेले ते सन्माननीय तानाजीराव पाटील. गौतमी चोरगे हातवरती कर. गौतमी चोरगे चोरगेवाडीचे गौतमी हातवरती कर बघा. या चोरगेंची ती लाडकी कन्या आहे. आणि गायत्री वासके हातवरती कर. कोळेवाडी एक मिनिट. सन्मान्य अण्णा गावडे इथे उपस्थित आहेत, ते पंच दिलेले आहेत. ठीक आहे, राबा सर. सरा जरा सर दोन मिनिट. या कुस्तीसाठी श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कोण असतील तर त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मैदानात या. श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सर्वार्थ.
आहात, त्या बाजूला प्रेक्षकीय ढागरावरती गायत्री वासके विजय झाली. काय उडून हात वरती कर, अनेक पदकांचा मान करे आणि जांभिळणीचा परवान आहे, गावडे परवान हात वरती कर, अशी जबरदस्त कुस्ती त्या बाजूला हप्ते बच्चगया. नंबर दोनच्या कुस्तीचे देणगीदार गाजत गाजत मैदानात आगमन आहे. हा बघा, इथलं बरोबर सांगितलं आहे. चल चल जय, बरेचशे डाव आहे. घिस्सा डावाची पकड आहे. हात काढून घिस्सा, पायलावून घिस्सा, पोकळ घिस्सा, धक्का घिस्सा आणि घिस्सा डावावरती जय चोरगे विजय. जाणते प्रसाद देवळेकर, माजी उपसरपंच डेबेडी अभिग्रह. पैलवान चलावून दोन कुस्त्या लावला जबरदस्त. प्रत्येक चौरेचा कब्जा रोहित मोळाडवरती. त्या बाजून जबरदस्त पैलवान मैदानात आला. जगन्नाथ पवने त्याचं नाव आहे, गाव त्याचं कासा शिरंग, तालीम त्याची छत्रपती शिवाजी आकाडा. वस्ताद सुदामबाऊ पवनेंचा तो चिरंजीव. ही कुस्ती लागू दे की हित पंच म्हणून ते आता सांगत होते बघा. हाय त्या बाजूला डोक्याला डोकं लावून कुस्ती चालू झाली. आता जरा कुस्ती बोलू द्या. या बाजूला लाईट जबरदस्त कुस्ती लागल्या. डाव्या पवित्र्यात लढतोय जगन्नाथ पवने. दिसाय सावळा आहे पण कुस्ती भिठ्ठलच आहे. अनेक कुस्त्यात अनेक मैदान चारी मुंड्या चित केले प्रतिस्पर्ध्याला आणि त्याच तोला मोलाचा संकेत. संकेत माने त्याच नाव आहे. धाव त्याच साबळेवाडे आहे. तालीम त्याचे अभिजित दादा कुस्ती संकुलन. वस्ताद त्याचे निलेश वायदंडे. काय तोरदेकर, शिंदे शिंदेची कुस्ती लागल्या पण शो इंद्रजित आहे आणि तो स्वर्णात आहे. खन 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 शब्दे ठोकला पंच म्हणून सन्माननीय सह्याद्री केसरी यशवंत थोरात. हात वरती कराव. यशवंत थोरात त्या ठिकाणी पंच म्हणून आहेत. कारव्याचे यशवंत थोरा. जबरदस्त कुस्ती तरी बघा. आंबावडेचे सरपंच बोंडे साहेबांचा सन्मान करून घ्या. जरा टपते घ्या इथलं. चला जरा टपते घ्या. हा हा झालं विजय. चला चला झालं झालं झालं. बाकीचे बसून घ्या. कब्जा घेतला इंद्रजित शिंदेने. कब्जा घेतला सोमनाथ शिंदेचा. या बाजूला सन्मान झाला पाहुण्यांचा. ताई 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 करा. खरंच चांगलं काम आहे. छायाचित्रकार फिरत राहा, सतर्क राहा. सन्माननीय सागावकर सर यांच्याकडून सुंदर कॉमेडी केल्याबद्दल मला 100 रुपयाचं बक्षीस आहे. माझी देखील बॅटरी त्यांनी चार्जिंग केलेली आहे. खरंच चांगलं काम आहे. इंद्रजितचा कब्जा सोमनाथ वरते आणि त्या बाजूला कुस्ती लागते ओंकार मोरे आणि पंच म्हणून अण्णा कुंभार कुत्रे मैदानात. चला अण्णा कुंभार कुत्र्याचे कुत्र्याचे अण्णा कुंभार कुठे आहेत? पाहुणे द्या दादा भाऊ, पाहुणे द्या. ओंकार मोरे आत वरती कर. या बाजूला क्षणीय कुस्ती करेल इंद्रजित शिंदे विजय झाला. टाळी टाळी टाळी. चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला. खरंच चांगलं काम. तालुका कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी चोरे आप्पा. नंबर 1 पैलवानाला त्यांनी परवाच आदर्श हरिदे आदर्श पैलवान म्हणून हा पुरस्कार दिला. दोन आणि नंबर 1 कुस्ती लागणार आहे. दोनच कुस्त्या बाकी मैदानात. चला पैलवान मानाची गदा आणि पैलवान मैदानात न फिरतायत. जबरदस्त कब्जा या बाजूला घेतला. जबरदस्त कुत्रे ओंकार मोरे या बाजूला विजय झाला. ताई 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 तरी करा. पंचांचा निर्णय अतिशय
पैलवानांची काय दया जबरदस्ती वाटते काय पैलवान मैदानात आला.